महाराष्ट्रातल्या जागांबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. एकूण 8 जागा आहेत आणि इथे भाजपनं पुन्हा एकदा आपलं बळ सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. थेट जाऊयात, मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. मुकुल, उत्तर महाराष्ट्राच्या जागांचं विश्लेषण कसं करायचं? प्रज्ञा, आपण बघतोय एकूण 8 जागा होत्या. 8 जागांमधल्या 6 जागा या महायुतीकडे आहेत तर 2 जागा सध्या तरी महाविकास आघाडीकडे बघायला मिळतात. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे, सुधीर कावळे, अभिजित कुलकर्णी आणि हेमंत भोसले. यांच्याकडून टप्प्याटप्प्याने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातलं काय घडत आहे ते समजून घेऊयात. सर, कुठेतरी जागा कमी होताना दिसत आहेत महायुतीच्या. नाही, एक्झिट पोल जरी असं असलं तरी आम्हाला वाटत नाही, जसं आपण काल बोललो किंवा यापूर्वी जे बोललो, तर 6-2 असं महाविकास आघाडीच्या बाजून होईल असं आमचं स्पष्ट मत आहे. कारण ज्या पद्धतीचं निवडणूक झाली, ज्या पद्धतीचे मुद्दे निघालेत आणि लोकांचा जो प्रतिसाद दिसत होता प्रत्यक्ष ग्राउंडवर, त्यानुसार महाविकास आघाडीच्या 6 आणि भारतीय जनता पक्षाला 2 जागा मिळतील असं वाटतंय. तुम्ही अजूनही कालच्या मतावर ठाम आहात का, जो एक्झिट पोल आलेला आहे? 100% म्हणजे मी त्या ठाम, म्हणजे आणखी ठाम झालो उलटा. एक गोष्ट अशी आहे की 8 पैकी 8 का बरं येतील, तर समजा देशामध्ये पूर्ण भाजपच्या आणि एनडीएच्या जर का जागा वाढत असेल तर फक्त नाशिकमध्ये, जे ऑलरेडी त्यांनी 8 पैकी 8 मागच्या वेळेला झालं होतं, त्या जागा कमी होण्यासारखं काहीच कारण नाही आहे. कारण आहे ते एकच आहे फक्त, की शिवसेनेमध्ये पडलेली जी फूट आहे त्याच्यामुळे, की 2 शिवसेना असल्यामुळे एक कमजोर झाले, दोन्ही कमजोर झाले असं समजू आपण. परंतु एका शिवसेनेच्या बरोबर भाजपची मागच्या वर्षीची पूर्ण ताकद आहे, त्याच्यामुळे ती भाजप शिवसेनेची ताकद ही दुसऱ्या शिवसेनेच्या बरोबर असलेल्या अर्धा राष्ट्रवादी आणि जो काही काँग्रेस आहे तो यांच्यापेक्षा ती जास्त पडेल. त्याच्यामुळे भाजप म्हणजे 8 ची 8 जागा येतील 100%. सर, तुमचं काय निरीक्षण? मी डिफर आहे. मला असं वाटतं की मागच्या वेळेस 8 ची 8 जागा इथल्या म्हणजे भाजप आणि शिवसेनेकडे होते. यावेळेस किमान 25% जागांचा त्यांना लॉस होतोय. आणि मला जर विचाराल तर मला असं वाटतं की 4 जागा तरी महाविकास आघाडीकडे जातील यावेळेसच्या. आत्ताची सगळी आपण पाहिली आणि सगळ्या क्लोज कॉन्टेस्ट आहेत, त्याच्यामुळे आपण हा दावा नाही करू शकत. पण तरी देखील मागच्या वेळेस जसं होतं की एकदम एकतर्फी निवडणूक दिसत होती सगळीकडे पूर्ण उत्तर महाराष्ट्रात, तसं यावेळेस नक्कीच चित्र नाही आहे. खूप क्लोज कॉन्टेस्ट असल्यामुळे 1-2 जागा इकडे तिकडे होतील, पण ॲटलिस्ट 25% जागा तरी कमी होतील भाजप आणि आघाडीच्या उत्तर महाराष्ट्रात असं मला वाटतंय. आता जो आपला सर्वे सांगतोय तो 6-2 असं सांगतोय, आपलं काय मत? नाही, अंडर करंट्स खूप वेगळे आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये. जर मोठे काही समाज जर बघितले आपण, किंवा मुस्लिम समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, मराठा समाजाचा जवळपास 60-70% समाज असेल, हा सगळा समाज हा महाविकास आघाडीच्या बाजूने. त्यामुळे काल जसं मी सांगितलं 5-3 जे समीकरण आहे तेच असू शकतं असं वाटतंय. काय चुका घडल्यात महायुतीकडनं, म्हणजे नाशिकच्या जागेचा जर विचार केला तर शांतीगिरी महाराजांची एंट्री किंवा उमेदवारी जाहीर करण्यासाठी झालेला विलंब? सगळ्यात महत्वाचं तेच झालं की उमेदवारीसाठी जो प्रचंड घोळ घातला गेला, मग गोडसेंनाच द्यायचं होतं आणि 10 वर्षापासून ते जर सिटिंग खासदार होते तर एवढं काय अवघड गणित होतं की गोडसेंनाच जर द्यायचं होतं तुम्हाला सरते शेवटी, तर त्यांचा 6 महिना कशा वाया घालवला ना अशी. त्याच्यामुळे 6 महिना जवळपास समोरचा एकमेव उमेदवार रिंगणात होता आणि तो सगळीकडे पोचून गेला. त्याच्यामुळे एक गोडसेंबद्दल पण निगेटिव्हिटी तयार होत गेली की यांना ना भाजपचा सपोर्ट आहे असा मेसेज गेला, पक्षातनं पण त्यांना सपोर्ट नाही आहे असा मेसेज गेला. एवढं अंतिम क्षणापर्यंत ताटकळवण्याचं काही कारणच नव्हतं. गोडसेंना हा सर्वात मोठा लॉस आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की शांतीगिरी महाराजांची जी एंट्री झाली आपण म्हणत तसं, तर शांतीगिरी महाराज जरी दोघांची मतं खाणार हे अगदी उघड असतं, तर काही पूर्ण गठ्ठा मतं यांचीच घेतील असं नाही, पण तरी त्यातही आपण बघितलं जास्तीत जास्त मतं हिंदुत्ववादी विचारांची किंवा उजव्या विचारसरणीची मतं त्यांच्याकडे जास्त जाण्याचा संभव आहे. त्याच्यामुळे सोपी निवडणूक अवघड करून घेतली या सगळा घोळ घालून असं काहीसं इथं चित्र निर्माण झालं नाशिक मतदारसंघात. एक जागा राष्ट्रवादीला दिसते आहे, काय चित्र असणार आहे आणि एकूणच काँग्रेसचा परफॉर्मन्स कसा होता? राष्ट्रवादीला जी एक जागा दिसते त्याबाबत आपण बोललो होतो दिंडोरीची, जिथं शरद पवार गटाचे भास्कर भगरे, मी कालही तेच म्हटलं की तिथं लोकांनीच निवडणूक हातात घेतली होती आणि कांदा प्रश्न हा अत्यंत कळीचा मुद्दा बनला होता. त्यामुळे आणि तो जो मतदारसंघ आहे तो भारतीय जनता पक्षाचे खासदार नेहमी निवडून आले असले तरी तो तसा शरद पवारांना मानणारा मतदारसंघ समजला जातो. तिथं त्यांचे आमदारही मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत आणि राष्ट्रवादी फोडली हा एक सहानुभूती त्या तिथल्या उमेदवाराला नक्कीच मिळाली. तिथं एकनाथ खडसेंची एंट्री काय सांगते या निवडणूक? एकनाथ खडसेंच्या एंट्रीमुळे रक्षा खडसेंचा विजय 100% होऊन गेला, ते निवडून येतीलच अशी म्हणजे त्याच्याही कोणाला शंका नाही आहे. परंतु स्वतः एकनाथ खडसेंचं गणित काय आहे हे आता सांगता नाही येणार, म्हणजे ते भाजपामध्ये त्यांना घेतायत नाही घेतायत ते ताटकळतच बसलेले आहेत. त्याच्यामुळे खडसेंनी इकडे एंट्री केल्यामुळे रक्षा खडसेंचा 100% फायदा झाला आहे नक्की.
प्रज्ञा, आपण बघतोय उत्तर महाराष्ट्रातल्या आठही जागांवर राजकीय विश्लेषकांची वेगवेगळी मतं आहेत, परंतु मागील निवडणुकीच्या तुलनेमध्ये यंदा महायुतीला हा फटका बसला आहे हे जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात आहे. बरोबर आहे. दिंडोरीतला कांदा प्रश्न असेल किंवा नाशिकमधली उमेदवारी घोषित करण्यासाठी लागलेला वेळ असेल, छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत होतं, काहीशी छगन भुजबळांची नाराजी, या सगळ्या फॅक्टर्सचा विचार केला तर महायुतीचं चित्र नेमकं काय नाशिकमध्ये राहतं हे पाहावं लागेल. आणि या सगळ्याचा महाविकास आघाडीला कसा फायदा होतो हाही प्रश्न आहे. मुकुल, धन्यवाद केलेल्या या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.